त्याचं उत्तर तुम्हीच सांगा. नाही, ही कटुता वैयक्तिक नाही. कसं झालं आहे, सन्माननीय त्यांची ती राजकीय भूमिका पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत होती, आणि रामदासभाईंची जी भूमिका आहे ही दापोली विधानसभेपुरतीच आहे. खरं तर मी आत्ता जे काही भाई बोलताय हे फक्त एका विधानसभेपुरतंच बोलतायत त्यांच्या मुलग्याच्या. पण अशी काही जागा ठेवली का आपण? तर तुम्ही त्यांनी ठेवली की नाही विचारलं पाहिजे. ते आले तर तुम्ही काय नाही विरोध करा. पण या अहो ऐका, हो ऐका ना, ऐक एक मिनिट ऐका ना, तुमच्या मनातल्या सगळ्याच गोष्टींचं उत्तर देतो. हे सगळं ठरवणार कोण? मुळात आत्ता जे प्रवेश, आता उदाहरण कालचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचं ट्युनिंग शहरातल्या मॅक्झिमम पदाधिकारी काल प्रवेश केला, त्यांचं ट्युनिंग इथल्या कार्यकर्त्यांशी होतं, झटकन प्रवेश झाला. दळवीसाहेब ज्यावेळेला पक्षामध्ये आले, दळवीसाहेब भारतीय जनता पार्टीमध्ये यावेत या विषयामध्ये आम्ही 2016 प्रयत्न करत होतो, पण त्यांचा प्रवेश आत्ता झाला. पण ते त्यांनी प्रवेश करावा अशी भूमिका आमचीच होती. जावकर मॅडम आता इथे बसल्या आहेत. जावकर मॅडमनीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये 2017 ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला एका काही मिनिटांचा मॅडम विषय असेल, ज्यावेळेला तुमचं त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग आहे त्यावेळेला विषय जमतो. आता अंडरस्टँडिंग आहे असतं समजा तर ही पत्रकार परिषदच झाली नसती ना. त्यांनी संबंध अशा टिपेल नेऊन ठेवले, चहापेक्षा खिटली गरम. अरे तुम्ही कोण बोलणार आम्हाला? आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो म्हणून तुम्हाला चटके बसत जर का असतील आमच्या खिटलीचे, तर तुमचा दोष आहे. तुम्ही हात लावायला नका. हात कशाला लावायला गेलेत? आम्ही काय सांगायला आलो? त्यामुळे आम्ही पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणार. त्यामुळे चहा गरम का खिटली गरम हा विषय सगळ्यानंतरचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, रत्नागिरी उत्तर जिल्हा म्हणून यापुढे भारतीय जनता पार्टी संपूर्ण राजकारणामध्ये अत्यंत आग्रही आणि सकारात्मक आणि ॲग्रेसिव्ह भूमिकेवरती, ॲग्रेसिव्ह मोडवरती काम करणार. साहेबांसाठीच्या विचारासाठी मत न मागता निव्वळ माझ्या नावावरती मत द्यावची मागणी करणं आणि सातत्याने समविचारी किंवा आपल्या महायुतीतल्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा पदोपदी अपमान करणं, एवढंच या निवडणुकीमध्ये केलं गेलं आणि त्याचा फटका बसला. मी दुसरं आपल्याला या निमित्तानं सांगतो की इथे आम्ही एक सभा घेतली होती, जाहीर सभा. त्या जाहीर सभेमध्ये मी सन्मान रामदासभाईंचे आभार मानले होते, आज पुन्हा मानतो एकदा सगळ्यांसमोर. त्यांनी जी अडचण सांगितली ती पण वास्तव आहे की शिवसेनेची मतं राष्ट्रवादीकडे कन्वर्ट प्रत्यक्षात व्हायला थोडं कठीण गेलं. 2019 विधानसभेचा ते सातत्यांचा उल्लेख करतायत की माझ्या मुलग्याला पाडण्याचा प्रयत्न केला, माझ्या मुलग्याला पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचं उत्तर जाहीर सभेतून दिलं होतं. ती भूमिका त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने का घेतली? अशाच पद्धतीच्या दुराग्रही भूमिकेमुळे फक्त मी, माझे कुटुंब आणि मी आणि शिवसेना आपल्याकडे कोणी काही बोलायचं नाही, विकास कामं आणायची नाहीत, सातत्याने सगळ्यांना दडपण्याचा प्रयत्न करायचा. त्याचा उद्रेक 2019 निवडणुकीत झाला. पण त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीची 50% जास्त मतं युती प्रेमामुळे, कारण युती ही 90 युती आहे, ही शिवसेनेला पडली. पण त्यावेळेला आम्ही चूक केली ह्या उमेदवाराला मतदान करून, असं भारतीय जनता पार्टीचे खूप जुने जाणते कार्यकर्ते आम्हाला नंतरून सांगतात की तुम्ही जी विरोधी भूमिका घेतली होती ती योग्य होती. त्यामुळे रामदासभाईंचे मी सन्माननीय रामदासभाईंचे तेव्हाच आभार मानले होते की आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही जागं केलं की आम्ही त्यावेळेला योग्य होतो, आम्ही म्हणजे आम्ही पदाधिकारी त्यावेळेला योग्य होतो. आणि आता तर आणखीन खुंटा हलवून बळकटच करतायत की म्हणजे सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हा विषय नेऊन पोचवतात की सन्माननीय रामदासभाई हे त्यांच्या वैयक्तिक विषयापुरता भारतीय जनता पार्टीचा अत्यंत द्वेष करतायत. ते का करतायत मला माहीत नाही. म्हणून मी मग अशी मागणी केली की त्यांची जी भूमिका आहे तीच आमदार योगेशजी कदम यांची आहे का? आमदारांनी सांगितलं पाहिजे, बरोबर आहे रामदासभाई म्हणतात ते बरोबर आहे, चव्हाणसाहेब चुकीचं वागतात, देवेंद्रजी मुद्दामून दुर्लक्ष करतात, असं एकदा योगेशजींनी म्हटलं पाहिजे. म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.